शाळा सुरू झाली नाही की धमकी वजा मागणी सुरू झाल्या म्हणजे बघा ना मी शाळेत जाईन पण मला घरी आल्यानंतर काहीतरी चांगलं खायला हवं आज मला डोनट्स हवे आज मला फ्रेंच फ्रायज हवी आज मला फ्रायची हवी असे रोजच्या रोज काही ना काही डिमांड आहेच चालू तर एनिवेज ठीक आहे लहान मुलं आहे मागणारच तर आज मी शंभूसाठी बनवले आहे डोनट्स त्यासाठी इथे मी घेतलेले आहे दोन कप इतका मैदा एक कप इतकी साखर पिटी साखर घेतलेली आहे त्यानंतर घेतलेलं आहे एक चमचा इतकी बेकिंग पावडर त्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि थोडंसं सा, चवीनुसार मीठ हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे छान उज झाल्यानंतर ना यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल तर आजचे जे डोनट्स आहेत ना ही रेसिपी तुम्ही कधीच विसरणार नाही इतकी सोपी आहे तर एक चमचा तेल घातलेलं आहे आणि हे पूर्ण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये यीस्ट वापरणार नाही आहे किंवा अंड वापरणार नाही आहे हे सगळं काही मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे दयाने भिजवायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर मी सुरुवातीला आधी थोडं थोडं दही टाकून घेणार आहे जेवढं गरजेचं असेल तेवढं दही यामध्ये लागेल एकदाच टाकलं तर ते पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी जसं गरजेनुसार दही लागेल तसं थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे तरी संपूर्ण दोन कप मैद्यासाठी मला ना अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त इतकं दही लागलेलं आहे दही विकतचंच आहे तर खूप आंबट नसावं दही छान असावं तर हे सगळं मळून झाल्यानंतर ना यामध्ये मी एक चमचा तेल लावून घेतलेलं ला आहे आणि व्यवस्थित हे पीठ छान असं सॉफ्ट होण्यासाठी फुगण्यासाठी अर्धा ते एक तास ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकतात नाही तर मग अर्ध्या तासातसुद्धा बनवायला घेऊ शकतात तर छानपैकी हे दुप्पट फुगून झालेलं आहे आता बघा तुम्ही किती सुंदर आतमध्ये सुद्धा याचे छान असे बबल्स तयार झालेले आहेत आता याची आपण डोनट्स बनवायला सुरुवात करूया पोळपाटावर छान है, है। सा सा असा गोळा घेतलेला आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे डोनट्स म्हणजे लहान मुलांचा आकर्षणाचा मुद्दा पण आपल्याला दरवेळी ते चाळीस रुपयाला एक असं बाहेरून घेणं परवडत नाही पण आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे डोनट्स बनवू शकतो हवे तेव्हा बनवू शकतो आणि हवे तितके खाऊ शकतो आता शाळा सुरू झाली आहे तर शाळेतल्या इतर मुलांची टिफिन पाहून घरी येऊन सुद्धा डिमांड्स वाढलेले असतात आपले सुद्धा खाण्याचे लिस्ट वाढलेले असतात त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात पण आपण दरवेळी ते बाहेरून आणणं आणि मुलांना खाऊ घालणं हे अजिबातच कुठल्या खिशाला परवडणारं नाही आहे आणि आपल्या मुलांच्या शरीरालासुद्धा परवडणारं नाही आहे त्यामुळे शक्य तितक्या गोष्टी आपण घरातच बनवायला हव्या आणि तेच मुलांना द्यायला हवं तर एवढं जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची याची जेवढं जास्त जाड ठेवाल तेवढे ते जास्त फुकतील तर आणि एक ग्लास घेतलेला आहे मी आपला नेहमीचाच देसी जुगाड आणि त्याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे त्याचे एक्स्ट्रा जो पीठ आहे ते बदला करते त्याचंसुद्धा नंतर यूज करेन आणि छोटं बॉटलचं साखण घेतलेलं आहे आणि मधोमध हे असं याला होल पाडून घेणार आहे जस दुसरीकडे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे म्हणजे एकीकडे हे बनवून घेते आणि दुसरीकडे लगेच तळते म्हणजे पटकन होतील कारण की शंभू येण्याच्या आत मला हे सगळं बनवून घ्यायचं आहे कारण की त्याने सकाळी सांगून गेलेलं की मला आज घरी आल्यानंतर डोनट्स हवेत तर तो येण्याच्या आधी ते पूर्ण व्हायला हवेत तर म्हणून चला पटकन हे बनवून घेते आणि तळून घेते तर डोनट्स मेकर सुद्धा मिळतं मार्केटमध्ये पण ते जरा महाग मिळतं आणि आपल्या घरात तेवढेच जुगाड असल्यामुळे ते विकत घेण्याची सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही ग्लास आणि छोटं बॉटलच्या झाकण्याने बनवलं हो तर अगदी पटापट पत होतं तर कढईमध्ये तेल तापून झालेलं आहे ता त्यामध्ये सोडायचे आहेत हे डोनट्स तर तेल खूप तापलेलं नको नाहीतर मग ते पुन्हा जळतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील आणि वरती पूर्णपणे जळतील डोनट्स तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये सुद्धा छान असे सॉफ्ट होतील कच्चे राहणार नाही आणि पटकनसुद्धा तळून होतात हे तर खूप जास्त वेळ लागत नाही डोनट्स बनवायला अगदी झटपट होतात तर बघा एका बाजूने झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने मी पलटून घेते तर खूप छान लागतात हे डोनट्स आणि घरात बनवलेले आहेत तर अगदीच भारी लागतात आपण हवे तेवढे खाऊ शकतो तर छान तळून झालेले आहेत डोनट्स आता बाजूला काढून घेते एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आणि बाकीचे सगळे काही डोनट्स आहेत ते अशाच पद्धतीने झटकन बनवून घेते तर खूप जास्त तेलसुद्धा राहत नाही यामध्ये बिलकुल तेल कट लागत नाही अशा पद्धतीने सेम मेजरमेंटने जर तुम्ही बनवले तर, तर तुमचेसुद्धा डोनट्स असेच भारी दिसतील आणि खूपच टेस्टी होतील तर आता याला डेकोरेशन करायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट आता हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे त्यामुळे इथे डबल बॉईल प्रोसेस वापरणार आहे त्यासाठी मी एका टोपामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ज्या काचेच्या भांड्यामध्ये चॉकलेट वितळणार आहे ते भांडं ह्या खालच्या भांड्यापेक्षा छोटं असावं ते अगदी परफेक्ट याच्या मापातच असावं आणि जेव्हा चॉकलेट थोडंसं वितळायला सुरुवात झाली ना ते चमच्याने सतत हलवायचं म्हणजे ते अगदी पटकन मेल्ट होतं तर बघा मी चमच्याने सतत हलवते ना तर ते अगदी पटकन मेल्ट होतं आहे आणि असंच हे सगळं काही चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट नसेल तर तुम्ही कॅडबरीसुद्धा अशाच पद्धतीने वापरवू शकतात तर चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आता हे डेकोरेशनसाठी घेऊया थे थे साथी है, ता ता है। है। तर इथे मी डेकोरेशनसाठी हे असे कलरफुल बॉल्स मिळतात किंवा अशा स्टिक्स मिळतात त्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी चॉकलेटमध्ये छान असा हा डोनट्स बुडवून घेतलेला आहे तर चॉकलेट थंड असेल ना तर तुम्ही हे बोटाने पसरवा अगदी परफेक्ट पसरलं जातं एकसारखं छान असं मस्त पसरलं जातं त्यामुळे शक्य असेल तर बोटाने असं मस्त पसरवून घ्या आणि तुम्हाला जेवढी थिक लेअर किंवा जेवढी पातळ लेअर हवी असेल चॉकलेटची तेवढी तुम्ही लावू शकतात आणि त्यानंतर डोनट्सवर हे सगळे काही डेकोरेशन लावायचे आहेत आणि हे अगदी परफेक्ट असे मार्केटमध्ये दिसतात तसे डोनट्स तयार होतात आणि दिसायला जितके सुंदर दिसतात ना तितकेच चविष्ट हे खाण्यासाठी सुद्धा आहेत कद्धी कद्धी तेला धाले। में तर शंभूला -फट तर बिलकुल कंट्रोल होत नाही आहे कधी डेकोरेशन कम्प्लीट होईल आणि कधी मी खाऊ असं त्याला झालं आहे तर सगळ्या डोनर्सला मी अशाच पद्धतीने चॉकलेट आणि अशाच पद्धतीने हे कलरफुल स्टिक्स लावून घेणार आहे तर फटाफट मी हे करून घेते तोपर्यंत तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मस्तपैकी माझ्याकडे हे बॉल्स पण होते आणि ह्या स्टिक्ससुद्धा होत्या तर मी दोघींचा वापर केलेला आहे आणि हे मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही भारी टेस्टी आणि हायजेनिक असे हे डोनट्स रेडी झालेलं आहे आणि खालून जो हात घालतोय तो शंभू त्याला अजिबातच कंट्रोल होत नाही आहे तर पास आजपुरतं इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून दिसते त्याला नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका अशाच छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय टेक केअर